वाकड रिसर्च सेंटर मध्ये काम करणाऱ्या रोहित विजय नरवाडे या 20 वर्षीय युवकाचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। त्याला स्वयंसेवक म्हणून या सेंटर मध्ये कामाला घेतले होते। घाटीमध्ये आज शवविच्छेदन प्रक्रिया चालू असून त्याला स्वयंसेवक म्हणून जास्त प्रमाणात औषधी देण्यात आले किंवा त्याचा गैरफायदा घेण्यात आला असे त्याच्या आईवडिलांचे म्हणणे असून जोपर्यंत कंपनीचे अधिकारी समोर येऊन पूर्ण माहिती देत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही असा पवित्र नातेवाईकांनी घेतला होता। तसेच क्रांतिगुरु लघुजीव विकास परिषदेचे प्रदेश अध्यक्ष राजू खाजेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। जोपर्यंत संपूर्ण प्रकाराची माहिती मिळत नाही तोपर्यंत आम्ही परिवाराच्या सोबत असून परिवाराला मोबदला आणि याच्यानंतर बाकी युवकांवर असं होणार नाही असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी द्यावे असे एमसीएनशी बोलताना त्यांनी सांगितले। या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशन मध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। खाजेकर या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस या ताई आमच्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं की मला काल माझ्या मुलाचं स्वयंसेवक म्हणून वापर केला गेला आणि मुलाला डोस पाजून मारून टाकण्यात आलं। त्या ठिकाणी कुठलाही पोलीसवाला किंवा कंपनीचा कर्मचारी नव्हता। कर्मचारी नसल्यामुळे त्या ठिकाणी ह्या ताईने ते पोलीसवाल्यांनी ह्याही घाटीमध्ये आणून टाकलेलं आहे। पण ह्या ठिकाणी कंपनीचा कुठलाही माणूस नाही आहे। आज जर 21 वर्षाचा मुलगा औरंगाबादमध्ये स्वयंसेवक म्हणून जर त्याच्यावरती प्रयोग करून मारले जातात तर आतापर्यंत जेवढे औरंगाबादमध्ये मिस केसेस आहेत मुलांच्या या कंपनीवाले त्यांच्यावर प्रयोग करत असेल आमचा असा आक्षेप आहे। तर ह्या ताईला तो न्याय मिळाला पाहिजे। ह्या कंपनीमध्ये त्या समोर येऊन त्यांनी लेखी आश्वासन द्यावं कंपनीने की ह्या मुलाचा मृत्यू हा आमच्या स्वयंसेवक म्हणून आमच्याच हाताने झालेला आहे आणि यांना ताईला त्या कंपनीमध्ये परमनंट म्हणून घ्यावं आणि त्याचं जे वय होतं 21 वर्ष आपण असा जरी अंदाज लावलं की 60 वर्ष तो जगला असता तर त्याला कंपन्सेशन म्हणून 60 लाख रुपये ते 50 लाख रुपये या कुटुंबाला द्यावं अशी आमच्या संघटनेची मागणी आहे। बोला। गेल्या 4 ते 5 दिवसापासून माझा मुलगा बेपत्ता होता आणि त्या बेपत्ता मागे ओखाड कंपनीचा रिसर्च सेंटरचा हात होता। त्यांनी त्या माझ्या मुलाला आम्हाला कोणाला काही न सांगता कुठल्या प्रकारचं लालूच दाखवलं काय माहीत नाही। त्याचा आम्हाला आता तो मुलगा गेला तो सांगू शकला असता पण तो राहत जिवंत नाही। तो त्यांना घेऊन गेले आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारचं टॉर्चर केलं कुठलं रिसर्च केलं ते आम्हाला त्याच्याविषयी काहीच माहीत नाही। आणि आमची कुठली पॅरेंटची लेखी परवानगी नाही। माझा 21 वर्षाचा तरुण मुलगा जो आता बीकॉम सेकंड इयर ग्रॅज्युएशनला होता तो नाहक त्यांच्या याच्यासाठी तो बळी पडला आहे। त्यांच्या रिसर्चसाठी माझा बळी पडला आहे आणि हे त्यांनी अशा गोरगरिबाच्या कुठल्याही मुलाला घेतला हा असा कुठला त्यांनी त्यांना अधिकार दिला आहे कुठल्या गरिबाच्या मुलाला त्यांनी उचलायचा आणि त्याच्यावर रिसर्च करायचा आणि जे जीव जाईपर्यंत त्याचं टॉर्चर करायचं आणि शेवटी टाकून द्यायचं बेवारीस प्रमाणे हे कुठेतरी थांबलं पाहिजे।